जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जातीय दंगली घडवण्याची धमकी दिल्याबद्दल सफाई कामगार संघटनेच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक MM कासार यांना निवेदन देण्यात आले। नगर परिषदेने आदेश केल्याप्रमाणे नगर परिषदेचे सफाई कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी जामनेर शहरातील गांधी चौकात गेले असता काही फळ विक्रेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिक्रमण पथकावर धावून जात नगर परिषद सफाई कर्मचारी विकास मणिराम करोसे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विकास करोसे यांनी केला आहे। त्याचबरोबर जातीय दंगल घडवून आणण्याची देखील धमकी यावेळी फळ विक्रेत्यांनी दिल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हणत जोपर्यंत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही याबाबतचे निवेदन सफाई कामगार संघटनेच्या वतीने PI MM कासार यांना देण्यात आले असून संबंधितांवर त्वरित कारवाई न झाल्यास आम्ही सर्व सफाई कर्मचारी नगर परिषद जामनेर हे उपोषणास बसणार असल्याचा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। तर विकास करोसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्टेशनला संबंधित फळ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
नगरपालिकेच्या बंधून भजन यांनी जे निवेदन आणलेलं आहे त्याप्रमाणे रितसर त्यांची तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करीन तेवढा शब्द देतो. आता सर्व शांतता राखा. जामनेर तालुका शांतता प्रिय, कोणी काही अनुचित प्रकार करू नका. आपण जे काही करायचं ते कायदेशीर त्यांनी मार्गाने अवलंब करू. नगरपालिका कर्मचाऱ्यांतर्फे की आम्हाला पोलीस सिक्युरिटी मिळाले, इन्स्पेक्टर राहील, दोन चार काही जरी मिळाले आम्हाला अतिक्रमण काढताना सोयीस्कर. त्याचा जो पण बंदोबस्त लागेल आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असतं त्यानुसार तुम्हाला मदत करू आम्ही. रितसर प्रोसिजर असेल त्यानुसार तुम्हाला बंदोबस्त पुरवणार. ओके पोलीस. काल चांदेर शहरामध्ये जो प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे व त्या प्रकाराची राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांचा निषेध करतो. कालच्या दिवशी सर्व अतिक्रमणची टीम आम्ही गेली सतत 3 महिन्यांपासून शहरामध्ये सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना, जे अतिक्रमित करता लोक अशांना वारंवार जाऊन त्यांना तोंडी सूचना देऊन त्यांच्या थोडंसं दामदट्टी करून त्यांना आम्ही हटवण्याचा प्रयत्न करतो. नगर परिषदेने लिहिलेल्या नियोजित जागेमध्ये त्यांनी त्यांचा फळांचा व्यवसाय, भाजीपाल्यांचा व्यवसाय करावा असं आम्ही वारंवार त्यांना लाऊडस्पीकरद्वारे स्वतः विनंती देऊन नगर परिषदेने त्यांना एकदम चांगली सुसज्ज असे BOT खाली, इमारतीच्या खाली जागा उपलब्ध करून दिले. अशा ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार नम्र विनंती करून तिथं तुमच्या हातगाड्या लावाव्या आणि तिथं व्यवसाय करावा असं प्रशासनाच्या वतीने वारंवार त्यांना सांगितलेलं आहे. तरी काही विघ्न संतोषी व समाजकंटक लोक वारंवार आमचं ऐकत नसून त्या गोष्टीला वेगळं वळण देतात, त्या गोष्टीला वेगळं हे करतात. त्याच्यामुळे ह्याशा लोकांचा बंदोबस्त व्हावा. कालची घटना जी झाली ती अत्यंत निंदनीय घटना आहे. आमचे सर्व कर्मचारी, स्टाफ, आमचे सफाई कर्मचारी बिचारे रात्रंदिवस काम करून त्या लोकांसोबत गेलेले असताना काही समाजकंटकांनी त्यांना जातीवाचक शिविगाळ केली, जातीवाचक बोलले की अमुक जातीचे लोक असा असा मातून गेलेले आहेत. ह्या भाषेत त्यांनी आमच्या लोकांवर बोललेले आहेत. स्पॉटवर समाधान भाऊ होते, श्रीकांत भोसले होते, आमचं जे पथक होतं, दिनेश दलाल होते, हे सगळे लोक होते, त्यांच्यासोबत माझे सफाई कर्मचारी होते. अशा सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी जातीवाचक बोलल्यामुळे आमचं सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध नोंदवतो व प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो. जामनेर शहरात ही घटना गांधी चौकात झालेली. प्रशासनाचा आम्ही विनंती करतो की त्यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करावी व असा प्रकार वारंवार घडू नये याचा देखील बंदोबस्त करावा अशी सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो, प्रशासनालाही विनंती करतो. तरी आम्हाला न्याय मिळावा व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची दखल घेण्यात यावी ही विनंती प्रशासनाला आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.